नमस्कार रसिक हो, महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत सुदर्शन संगीत सभेच्या या 29व्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आणि सर्वप्रथम आपणा सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो। होळी किंवा होलिकोत्सव हा भारतातला एक प्राचीनतम असा उत्सव आहे आणि या उत्सवाला खूप वेगवेगळे सांस्कृतिक आयाम आहेत आणि अर्थातच संस्कृतीपासून संगीत वेगळं काढता येत नाही आपल्याला, त्यामुळे सांगीतिक आयामसुद्धा या सणाला खूप मोठा आहे। होळीच्या वेळी गायलं जाणारं आणि होळी असणाऱ्या महिनाभरात गायलं जाणारं हे होरी गीत। आता या कार्यक्रमाचं नाव होरी गीत असं का ठेवलं, नुसतं होरी असं का नाही म्हणलं, होरी म्हणल्यावर कळलं असतं ना, पण गीत तत्व म्हणून होरी आपल्याला कुठे कुठे आणि कशी कशी दिसते हे आपण यात बघणार आहोत। अर्थात यासाठी मी काही मर्यादा घातलेली आहे। उदाहरणार्थ हिंदी चित्रपटात किंवा मराठी चित्रपटांमध्ये आलेली होरीविषयक गीतं ही आता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत, कारण की ती सर्व प्रचलित आहेत, सर्वांना माहिती आहेत। प्रामुख्याने रागदारी संगीतात आणि लोकसंगीतात होरी हे गीत म्हणून कसं कसं अवतरत गेलं हे आपण बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया पहिल्या रचनेनी। ही मेहबूबजान सोलापूरकर या गायिकेने गायलेली रचना आहे आणि आपल्याला ही रचना एका वेगळ्या सुरावटीत खूप परिचित आहे, पण हे इथे आपलं जे ऐकायला मिळेल तो आविष्कार फार वेगळा आहे, त्याबद्दल नंतर सांगतोच। अत्यंत गोळीबंद ज्याला म्हणतो तसा आणि तरी सुरेल असणारा आवाज अशा आवाजाची गायिका जी दुर्दैवाने काळाच्या पडद्याआडच राहिली आणि तिच्याबद्दलचे फारसे तपशील आपल्याला उपलब्ध नाही आहेत, पण गाण्यावरनं लक्षात येतं की जयपूर अत्रवली आणि आग्रा ह्या पद्धतीचं गाणं आहे, तिचे उस्ताद कोण होते देव जाणे। आता गंमत म्हणजे हीच बंदिश उडतं बंधनं ही आपल्याला हल्ली राग ललत पंचममध्ये ऐकायला मिळते,
बऱ्यापैकी ठाय झपतालात मिळते ऐकायला, पण त्याचं जुनं स्वरूप हे असं आहे. आणि जुनं स्वरूप हे असं आहे हे म्हणायला अजून एक पुरावा मिळतो, कारण की ह्याच तऱ्हेचं या बंदिशीचं कहन ज्याला म्हणतात ती बी आर देवधरांनी सिंदेखासाहेबांकडनं त्यांना जे वर्जन मिळालं त्यात सांगितली आहे. म्हणजे टॅली होते परंपरा कुठेतरी. आता हा सादरा पद्धतीचा होरीचा प्रकार होता आणि अर्थातच ह्याच्यात त्यामुळे तान केली जात नाही, बोल केले फक्त, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. आता धमार, होरी धमार ज्याला म्हटलं जातं, होरीचे दोन प्रकार एरवी सांगितले जातात, पक्की होरी आणि कच्ची होरी. तर लोकसंगीतातली होरी ती कच्ची होरी आणि पक्क्या रागदारी संगीतात रागांमध्ये तालात पक्की असणारी म्हणून पक्की होरी, जी धमारमध्ये असते साधारणपणे ध्रुपद शैलींनी गायली जाते. त्याचा एखादा नमुना ऐकूया. तत्पूर्वी हवेली संगीतातली एक रचना, आत्ताच्या रचनेबद्दल सांगायला पाहिजे की ही हवेली संगीतातलीच रचना आहे. पुष्टीमार्गी अष्टछाप कवींपैकी कुंभनदास हे 14व्या 15व्या शतकातले संतकवी होऊन गेले, त्यांची ही रचना आहे आणि त्याला मुळात 8 अंत्रे आहेत, म्हणजे अष्टपदीसारखी रचना आहे. अर्थात आता आपण एकच अंतर त्याचा म्हणतो. तर हवेली संगीतातला अजून एक आविष्कार ऐकूया, बसंत पंचम या रागातला आहे. बसंत पंचमचं हे जे रूप आहे हवेली संगीतातलं, यातला बसंत हा शुद्ध दैवताचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते थोडं सोनीसारखंही वाटलं असेल. आता पुन्हा परंपरा कशा जुळतात बघा, की जयपूर घराण्यामध्ये अतर सुगंध ही जी बंदिश गाली जाते पुन्हा वसंताचंच वर्णन असणारी, ख्याली होरी म्हणू आपण त्याला, त्याच्यातसुद्धा शुद्ध दैवताचाच बसंत आहे. एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की अल्लादिया खासाबांची अनेक रागरूपं ही इतर घराण्यातल्या रागरूपांना जुळत नाहीत, ती हवेली संगीतातल्या रागांशी जुळणारी आहेत आणि म्हणून ती लोकांना वेगळी वाटली तेव्हा. अजून एक धमार होरीचाच प्रकार ऐकवतो, सियाराम तिवारी यांनी गायलाय आणि ही जरा आविष्कार म्हणून थोडा वेगळा वाटेल. एरवी ध्रुपदाबरोबर केवळ 2 तानपुरे आणि पखावतच्या संगतीत असं, यात हार्मोनियम वगैरेही घेतलेले आहे त्यांनी, पण गायन जे आहे ते खास होरी गाण्याची जी पद्धत आहे धमार होरी त्या रीतीचं आहे. Hey,
होरीचे अनेक प्रकार सांगितले जातात, म्हणजे उत्सव म्हणून सुद्धा त्यात लाठमार होरी म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे बायका पुरुषांना लाठीनी मारतात रंग वगैरे लावून. ते मला वाटतं वर्षभर जे काही पुरुष करतात त्याचं ते प्रत्युत्तर असतं एका दिवशी त्या. पण म्हणजे लाठमार होरीचा जो काही एक उन्माद आहे तो कुठेतरी आपल्याला यातल्या बोलांमध्ये दिसतो. म्हणजे तालाशी एक झटापट जी आहे ह्या धमार होरीमध्ये, ती मला वाटतं ह्या इम्प्रेशन्समधनं येतं. त्यालाही काहीतरी कल्चरल रेफरन्स असू शकतो असं मला वाटलं. तर ते काय असेल? तर कदाचित तो लाठमार होरीचा असेल. पुढच्या प्रकाराकडे जाऊया, ख्याली होरी. आग्रा घराण्याचे अध्वर्य उस्ताद विलायत हुसेन खा साहेबांची ही ऐकूया. मुळातली रचना खूप सविस्तर त्यांनी गायलेली आहे आणि त्याला खास म्हणजे उस्ताद थिरकवा साहेबांची साथ आहे तबल्याची, पण इथे कमी वेळात त्याचा काही तुकडा सादर करतोय. होने तेरा से तम कसे हो जे है कसे हो जे हबीर गुलाम हा राते तुम वारी में दू गीना है जरोगी देखो दिशा में बिहारी पतना ले वो कौन तरह से तुम कहते कौन तरह से तुम आपल्या सर्वांना ही होरी तशी परिचित आहे कारण की मराठीत आलेली आहे. रूपबली तो नरशार्दूल हे नाट्यगीत या होरीवर आधारलेलं आहे आणि ह्या होरीच्या सुद्धा पुष्कळ लोकांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. म्हणजे बाई सुंदराबाईंची ध्वनिमुद्रिका एकेकाळी फार गाजलेली होती. आता चाचर होरी म्हणून जो प्रकार आहे त्याच्याकडे बोलूया. तसं बघता धमारचं जे काही चलन आहे का धेट धेट धा गेट तीट ता कत हे तसं बघता लोकसंगीतातल्या चाचरचंच रागसंगीतात झालेलं 14 मात्रांमधलं स्वरूप आहे. मुळात इथे लक्षात घेतलं पाहिजे की ध्रुपदाच्या ठेक्यांपेक्षा ख्यालाचे ठेके जे आहेत, खरं तर ध्रुपदाच्या तालांपेक्षा ख्यालाचे ठेके हे लोकसंगीताकडनं आलेले आहेत. म्हणजे लोकसंगीतातल्या रचनांना सम आणि खाली ही एक गोष्ट असते आणि त्याचं स्वरूप रागसंगीतात जे झालं, तर चाचर होरी ही त्याच 7 मात्रांमधल्या रचना असतात बरेच वेळा, मग 7-14 मध्ये रूपांतर होतं. तर रहमत खा साहेबांची
ही चाचर होरी आहे काफी रागातली, ती ऐकू. त्याचं ध्वनिमुद्रण खूप चांगल्या दर्जाचं नाही आहे, खूप खरखर आहे, पण थोडासा भाग आपण त्यातला पाहूया. याच्यात आपल्याला शब्द काहीच कळू शकत नाहीत, फक्त स्वराकृती जाणवते. कारण की खासाहेबांच्या गाण्यामध्ये आपल्याला बरेच वेळा तेच होतं की शब्द काय नेमके म्हणतात कळत नाही. ध्वनिमुद्रणाचाही भाग असेल तो, पण त्यांच्या गायकीतली वळणं जी आहेत तीच कुठेतरी जास्ती प्रॉमिनंटली लक्षात घ्यावी तशी आहेत. चाचर होरीचे अजून दोन नमुने आता आपण ऐकूया. त्यातला पहिला पंडित के जी गिंडे यांनी गायला आणि फार सुंदर गायलेत. हिरवी राकट जरा वाटणारा त्यांचा आवाज आणि गाणं, पण इथे खूप लाडीक उच्चार करत त्यांनी फार छान गायलं आहे. तर ही खमाज मली चाचर होरी आहे. बोल बांधणं ही जी प्रक्रिया आहे ती इथे फार छान रीतीने झाली, आणि त्याच्यात टप्पा अंगाचे झटके होते तेही लक्षात घेणार काय. टप्पा अंग काय येतं होरीत वारंवार हाही एक वेगळा विषय आहे, त्याबद्दल आपण नंतर पाहूया. कारण की टप्पा अंगाच्याही होरीकडे आपण नंतर वळणार आहोत. त्याच्या आधी सरला भिडे त्यांची एक रचना ऐकूया.
ही रचना कन्हैयाने घेरलेली आहे कुंजनमे हे खूप जुनी बंदिश आहे, म्हणजे जुन्या काही पुस्तकांमध्ये आपल्याला ती सापडते. मात्र कधी कधी ती बंदी ठुमरी म्हणून दिलेली आहे, म्हणजे तीन तालामध्ये दिली आहे. पण त्याचं आताच जे प्रचलित रूप आहे ते चाचर होरीचं आहे, ते ऐकूया. फार गोड सुरावट आहे त्याची. सुकून निघाल्यात, आरामात चाललाय. मैं जमुना जल भरन जात थी, सोच रही थी मन में, चुंदर झट की गागर फट और बिगो दाई रंग में कन्हैया ने घेर लई है कुंजन में, आज कोई सखिया नहीं मोरे संग में कन्हैया ने घेर होरीचा उन्माद इथे कुठे दिसत नाही आपल्याला. पण अतिशय अंतर्मुख करणारी, स्वरात भिजलेली अशी होरी आहे. चाचर होरीचाच अजून एक नमुना ऐकूया, जानकीबाई हिचा. म्हणजे मींडकाम आणि खेचकाम स्वराचं किती ताकदीने केलंय, आणि तरी एक नाजूकपणा सुद्धा, नजाकत सुद्धा त्या गाण्यात आहे. पुढचा नमुना टप्पांगाची ही होरी आहे. तसं बघता ही रचना म्हणून टप्पांगाची नाही, पण त्यात
पुढे तनय्यत जी होते ती टप्पांगाची आहे म्हणून ही ऐकवतोय. सुंदराबाईंची ही सिंदुरातली होरी. यात सुद्धा तुम्हाला स्वराचं खेचकाम फार छान जाणवेल. किती सहजपणे ताण गळत नव्हते, म्हणजे कुठेही अभिनिवेश नाही आहे ताण मारण्याचा. मगाशी चाचर होरीच्या बाबतीत एक आपल्याला सगळ्यांना परिचित असणारी होरी जी मुद्दाम इथे ऐकवली नाही, की मैं तो खेलूंगी उन्हीं से होरी गुया, ही जी प्रसिद्ध रचना आहे. त्याचे दोन व्हर्जन्स आहेत, एक आपण एरवी ऐकतो ते आणि एक बिंदादीन महाराजजींचं आहे जे अनेक वेळा नर्तक करतात. तर ती चाचर होरी आहे. म्हणजे होरीचे जे अनेक प्रकार पडतात त्याच्यामध्ये त्याच्या वैशिष्ट्यांमुळे ते प्रकार पडतात. आता हे टप्पांगाची होरी झाली, तसे तर ठुमरी अंगाच्या काही होऱ्या. त्यातली ही हिराबाईंची प्रसिद्ध रेकॉर्ड आहे, खूप गाजलेली आहे. हिराबाईंची खास तार षडजेसाठी जी प्रसिद्धी होती ती का होती ह्या रेकॉर्डवर नकळेल. Thank you.
हिराबाईंचा सुरेलपणा आणि त्या तालाबरोबर इतक्या सुंदर फिरल्यात की जे एरवी किराणा घराण्याच्या गायकांच्याबद्दल आक्षेप घेतला तो अगदी तिथे व्यर्थ आहे असं वाटतं आपल्याला. फार सुंदरपणे त्या तालात पोहल्यात. ठायलाईच्याच ठुमरीचा अजून एक नमुना मलकाजांचा ऐकूया. तसं बघता काफी हा होरीचा खास राग आहे. होरीची जी मूळ धून म्हटली जाते ती काफीत असते आणि अर्थातच मग बुरानं मन होली आहे ना, त्याच्यात काही चालतं होरीत. त्यामुळे मग या धुनेमध्येही आपल्याला मन मानेल तसं वेगळी त्याला डूब दिलेली आहे. दोन्ही गंधार, दोन्ही दैवत, दोन्ही निषाद हे सगळं लागणं आहे. ती खास होरीच्या गायनात आपल्याला दिसणारी गोष्ट आहे. बऱ्याचशा लोकांच्या गाण्यात तुम्हाला ते जाणवेल आणि त्यातली आर्तता मलकाजांच्या त्या सुरातली फार जाणवणारी आहे. खमाजमधली एक ठुमरी ऐकूया. होरीच्या रचना खमाजमध्ये तशा खूप कमी आहेत. प्रामुख्याने काफी आणि पिलूत दिसतात, भैरवीतही आहेत पण खमाजमध्ये तुलनेने कमी आहेत. तर ही केसरबाईंची रेकॉर्ड. म्हणजे एरवी केसरबाईंच्या गाण्यात काहीसा ख्याल गाताना जो तटस्थपणा जाणवतो, अलिप्तपणा जाणवतो, याच्यात भावनेने किती भिजलेलं गाणं आहे बघा. आणि दुसरं म्हणजे बोल उच्चारताना असणारा नखरा हा फार छान आहे, जो एरवीच्या त्यांच्या ख्याली गाण्यात कुठेही डोकावत नाही. ठुमरी गाण्यातलं त्यांचं वेगळं आपल्याला स्वरूप दिसतं.
तसं बघता केसरबाई फार अप्रतिम ठुमरी होरी गायच्या. त्यांच्या मैफिलीच्या दोन्ही मुद्रणांमध्ये चांगली 20-21 मिनटं त्यांनी आरामात होरी गायलेली आहे. इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो, म्हणजे इतक्या सुंदर ठुमरी गाणाऱ्या केसरबाई, पण त्या काळात कलाकारांचं इमान कसं होतं याच्याबद्दलचा एक प्रसंग फार छान त्यांच्याबद्दल नोंदला गेला आहे. तो म्हणजे एकदा मुंबईमध्ये त्यांचं गाणं चालू होतं आणि त्याच वेळेला सिद्धेश्वरी देवी मुंबईत होत्या आणि केसरबाईंचं गाणं रंगात आलेलं होतं. राग गायन झाल्यानंतर ठुमरी चालू होती त्यांची आणि तेव्हाच सिद्धेश्वरी देवी आल्या. त्या आल्यात हे दिसताच केसरबाईंनी ठुमरी थांबवली. तर सिद्धेश्वरी देवी म्हणाल्या की क्यों अच्छा चल था, क्यों रोक दी. तर त्या म्हणाल्या की मला तालीम असती तर तुझ्या डोक्यावर बसून गायले असते, पण तुझ्यासमोर मी ठुमरी नाही गाणार. म्हणजे आदर एकमेकांबद्दलचा कसा असतो. रसुलनबाईंची एक ठुमरी ऐकू, अगदी छोटा नमुना ऐकवतोय. वास्तविक ही पिलूची होरी, होरी खेलन कैसे जाऊं री गुंया, खूप प्रसिद्ध आहे. शोभा गुरुटूनी नंतर खूप गायलेली आहे आणि हे ध्वनिमुद्रण हे मुळातलं एक 12-15 मिनटांचं आहे कार्यक्रमातलं, पण त्यातला एक अगदी छोटासा नमुना ऐकवणार आहे. त्याचं कारण की उच्चारण त्यांचं काय रीतीचं आहे ते कळावं. होरी खेलना कैसे जाए सखी बीच मिठार कन्हैया रदैया होरी खेलना कैसे जाए बनारसकडचा जो थंडा एक मिजाज जो आहे तो आपल्याला इथे जाणवला. बरेच वेळ होरीमध्ये आपलं टप्पांग पण दिसतं. आता इथे थोडीशी होरी आणि कजरी याच्या बाबतीत संगीत प्रकार म्हणून त्यात काय वेगळेपण जाणवतं मला जाणवलं, माझी ऑब्झर्वेशन्स मी सांगतो. तसं बघता होरीमध्ये उन्माद आहे, उत्सव आहे, तेव्हा सर्व एकत्र येतात आणि काहीतरी आनंदाचा तो प्रसंग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तो जो उन्माद आहे तो टप्प्याच्या लढींमधून त्याची जी धावती गतिमान असणारी स्वरवाक्य आहेत त्यातनं येतं. याच्या उलट कजरीमध्ये विरह आहे, त्याच्यामुळे कजरीमध्ये तुम्हाला हे टप्पांग कधी जाणवणार नाही. मी मुद्दामून सिद्धेश्वरी देवींची होरी आणि कजरी दोन्ही ऐकली तर कजरीमध्ये त्यांच्या गाण्यात कुठेही टप्पांग येत नाही, मात्र होरीमध्ये ते भरपूर येतं. तर हे कारण असणार त्याच्या मागचं. मला वाटतं की कदाचित हे अलिखित संकेत असावेत. ते काय तालीम देताना सांगितलंच असेल असं नाही, किंवा त्यांनी तसा दरवेळी विचार करून मुद्दामून वेगळं गायला असेल असं नाही, पण त्या त्या संगीत प्रकाराचे म्हणून जे काहीतरी संकेत असतात ते डोकं होतात. आणि होरीमध्ये त्यामुळे आपला टप्पांग पुष्कळच दिसतं. आता आपण बंदी ठुमरीसारखी एक होरी ऐकणार आहोत. तशाही रचना चिकार आहेत. भैरवीची बाट चलत मोरी चुनरी रंगडारी ही तर खूपच प्रसिद्ध आहे. आता ही एक काफीवर आधारित पण त्याच्यात बरेच वेगळ्या रागांचे छटा असणारी अशी आहे. आणि बंधी होरी असण्याला मग काय अर्थ आहे ना, वेगळा छटा असलाच पाहिजेत त्याच्यात. ही किशोरी त्यांनी गायलेली आहे. खूप जुने 50 दशक. Oh,
काफीमध्ये त्यांनी किती बेमालूमपणे बहार आणि शहाणा यांच्या छटा आणल्यात. फार गोड बंदिश आहे. आणि मला असं कळलं की बंदी ठुमरी त्यांना त्या काही काळ हुस्नलाल भगतराम या संगीतकारांपैकी हुस्नलालजींकडनं लोकसंगीत आणि ठुमरी शिकत असत तर त्यांच्याकडनं मिळालेली आहे. आता ठुमरी पद्धतीच्याच पण जलद लयच्या काही होऱ्या. आता ही गोहरजांची गाजलेली रेकॉर्ड आहे आणि विशेष म्हणजे गोहरजांच्या अनेक बंदिशी आहेत त्यापैकी ही रंगभरके सवर्या. त्याच्यामध्ये अंतर्यामध्ये तिचा स्वतःचा गोहर प्यारी असा उल्लेख आहे. गोहरजांची अजून एक खेलत नंदकुमार अशी ठुमरी आहे. त्याची पण रेकॉर्ड आहे. ती तिचीच रचना आहे. त्यातही दोन अंतरेत आणि दुसऱ्या अंतरात गोहर प्यारी असा उल्लेख आहे. आता दोन लागोपाठ ऐकवणार आहोत. स्वररचना तीच पण गाणं वेगळं. याच्यात या जमुना तटे राम खेले होरी असं म्हणतात आणि नारायण रावे श्याम म्हणतात. बाकी रचना तशीच आहे. जमुना तटे
दोघांचे फार छान आहेत रेकॉर्ड्स त्यांच्या त्यांच्या रीतीने. जानकीबाईच्या रेकॉर्डमध्ये जाणवतं की सारंग रागाची जी काही एक भूमी ठेवली आहे पण तरी त्याच्यात आरामात ती दैवत गंधार छानपैकी लावते, पण तरीसुद्धा सारंगचं सारंगत्व ती शाबूत राहतं. होरीचा सण हा कृष्ण आणि त्याच्या गोपिकांबरोबर केलेली छेडछाड वगैरे ह्या सगळ्याशी संबंधित आहे, आणि राम हा कुठनं एकदम. तर खरं तर अवधची होरी ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, आणि त्यामुळे अवधमध्ये खेळल्या गेलेल्या रामाच्या होरीच्याही रचना पुष्कळ आहेत. सीता स्वयंवर करून झालं आणि मग राम नंतर लगेचच वनवासाला गेला ना, त्यामुळे त्याला होरी सीतेबरोबर वगैरे खेळायला कुठे वेळ मिळाला असेल. तर रामानंदी म्हणून जो पंथ आहे त्यातल्या लोकांचा असा विश्वास आहे, म्हणजे ते असं म्हणतात की सीतेबरोबर स्वयंवर झाल्यानंतर पुढे एक तप राम अयोध्येत सीतेबरोबर होता, तेव्हा सगळे हे ऋतुगीतांचे जे काही विलास आहेत तेव्हाची ही सगळी गीत आहेत. जमुना तट राम खेले हे त्या 12 वर्षांमधलं आहे, आणि मग नंतर तो वनवासाला गेला. म्हणजे ही एक सोय आहे आपली, भारतीय मायथॉलॉजी ही आपल्या सोयीचंच शास्त्र आहे सगळं. एक इथे नारायणराव व्यासांवरनं सांगायची गोष्ट, तसं बघता पलुसकरांची पठडी काही ठोंबरी वगैरे गाण्यातली नाही, शुद्धतावादी, पण पलुसकरांना ठुमरी फार छान गाता येत असे आणि त्या ठुमरी छान गात असत असे उल्लेख तेव्हा त्यांना ऐकलेल्या लोकांनी केले आहेत. पुढे मग त्यांनी अर्थातच ठुमरी गाणं सोडलं, पण ठुमरीची जी काही स्वराकृती होती ती त्यांच्या भजनात न येत असे, त्यामुळे जर तुम्ही त्यांनी केलेली भजनं ऐकलीत तर त्या ठुमरीचं शुद्धीकरण आहे, म्हणजे ठुमरीचं सॅफ्रनायझेशन आहे असं वाटेल. म्हणजे कंटेंट तोच ठुमरीचाच पण भजन म्हणून गायचं असा प्रकार आहे. म्हणजे डी व्ही पलुसकरांनी गायलेली भजनं तुम्ही ऐकली तर काय आहे, संगीत प्रकार म्हणून पाहायला गेलं तर ती ठुमरीच आहे, फक्त शब्द भजनाचे असल्यामुळे आणि भाव हा भजनाचा असल्यामुळे कहन वेगळी होते. आता इथे तुम्हाला जाणवलं असेल की रचना तीच असली तरी जानकीबाईची कहन ती तवायफ आहे, त्याच्यामुळे तिच्यातला एक बोल्डनेस गाण्यातला तो जाणवतो. या उलट नारायणरावांच्या गाण्यात ती कहन नाही आहे, तर एक मार्दव त्यांच्या गाण्यात दिसतो, प्रासादिकपणा दिसतो. याचं कारण ते आहे, अर्थात अजूनही एक उल्लेख आहे की पलुसकर जेव्हा मथुरेला होते तेव्हा त्यांनी होरी धमारचा खूप अभ्यास केला. तिथे मथुराला जे चोबे शास्त्री म्हणून होते त्यांच्याकडे चोबे महाराज, त्यांनी स्वतःनंतर पुष्कळ धमारच्या होऱ्या रचलेल्या आहेत की ज्या विनायकबुवांनी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. अजून एक गमतीदार मला हे सापडला की नाशिकला जे रामनाम आधार केंद्र आहे पलुसकर जिथे शेवटी होते तिथे अनेक पुस्तिका आहेत, तर पलुसकर वेगळे जे कार्यक्रम करत असत त्याच्या पुस्तिका आहेत, त्याच्यात ते काय काय गायचे हे छापलेलं आहे. तेव्हाची एक पद्धत अशी होती की ब्रिटिश लोक जसं स्कोर्ड म्युझिक्स प्लॅन्ड प्रोग्राम असतो आणि त्याची पॅम्फलेट्स वाटतात, मग तसं आपल्या मैफिलीचं का असू नये म्हणून तो प्रकार त्यांनी केला होता. मग नंतर आपल्याकडे जेव्हा प्रोग्राम म्युझिक ज्याला म्हणू शकतो तसे कुमारजींनी केले त्याची बुकलेट छापलेलीच आहेत ना. तर पलुसकरांनी होरीवरचा एक वेगळा कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच्यात वेगळ्या तऱ्हेच्या ज्या होऱ्या गायल्या आहेत तर ते पाहिल्यावर थक्क व्हायला होतं, किती प्रकारच्या होऱ्या त्यांनी त्यात मांडल्या असणार आहेत. म्हणजे एरवी पलुसकर आपल्याला होरी गाणारे म्हणून इमॅजिन नाही करतायत, पण त्याला पुरावा मिळतो आपल्याला. आता एक खूप छान अशीच उडती होरी ऐकूया, अनिता सेन यांनी गायलेली. त्याच्यात बोल कसे पडतात लयीत हे बघण्यासारखं आहे म्हणून ही मुद्दाहून ऐकवतो. चलो गोरी आज खेल होरी कन्हैया संग, चलो गोरी आज खेल
नाटक आवे कोई नाचत गत तोरी कोई जगत कोई मटकत आवे कोई नाचत गत तोरी एक तो एक जो बन मद माते सब बरस की छोरी आज खेले होरीच्याच या ठुमरी अंगाच्या रचनांपैकी मांझ खमाजमधली ही रचना ठाय जरा आले की आहे, उडती नाही आहे, पण फार सुंदर रचना आहे. तुमरा भे बनो श्याम हम नंद बड़े रामदास जी बनारस से थैंक यू. आता डफ की होरी हा एक प्रकार जी उडत्या लयीची होरी असते. होरीच्या वेळी प्रामुख्याने डफ आणि चंग म्हणतात. आता चंग हे जे वाद्य आहे त्याला दोन अर्थ आहेत. राजस्थानमध्ये चंग म्हणतात तो ढोल असतो आणि बनारस वगैरे ह्या भागात डफचा छोटा प्रकार त्याला चंग म्हणतात. त्यामुळे डफ, चंग, ढोलक या सगळ्या वाद्यांबरोबर ही होरी गायली जाते. तर गिरिजादेवींची प्रसिद्ध होरी आहे. आपको डफ की होली बता रहे हैं, ये मेरे बनारस में ही लिखी हुई है. नानक प्रसाद मिश्रा जी की होली है. रंग डारोगी नंद के लाल रंग डारू Thank you.
सारी बनाई ने चाई छोड़ियो नारी बनाई न चाई छोड़ियो डफ मृदंग के ताल न पैर डफ मृदंग ताल न पैर डफ मृदंग के ताल न पैर डरुगी गिरिजादेवी फार सुंदर ही विस्ताराने मैफलीत म्हणतात तशी शोभा गुरटून गायलेली आज बिरज में होली रे रसिया ती प्रसिद्ध आहे. आज बिरज में होली रे रसिया आता रसिया तारी गारी हे जे प्रकार म्हणतात त्याच्याकडे वळूया. रसिया ही धून आहे म्हणजे त्यामुळे ती रविशंकरांनी सुद्धा रसिया धून म्हणून वाजवलेली आपल्याला मिळते. त्या एका विशिष्ट धुनेतल्या रचनांना रसिया म्हणायचं का रसियाचं वर्णन असलेल्यांना म्हणायचं हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे ते ज्याच्या त्याच्या समजेवर आहे. म्हणजे अनेक वेळा मी बनारसकडच्या लोकांना अब मैं एक रसिया पेश कराऊ असं म्हणताना ऐकलं आहे पण त्याच्यात काही ती धून असतेच असं नाही. पण कधी कधी रसिया हा शब्द असला की रसिया आहे त्याला असं म्हणायचं. कुमारजींनी गायलेल्या दोन रचना आहेत फार सुंदर लोकसंगीताचा रंग असणाऱ्या रचना या की ज्या त्यांनी फार वेगळ्या तऱ्हेने मैफिलीत मांडल्यात. त्यांची जी गीत वसंत ही मैफल होती आणि दुसरी त्याच रीतीची ऋतुराज मैफल त्याच्यात या त्यांनी रचना गायलेल्या आहेत. आणि नंतर गारीची रचना ती गायली आहेत तारी गारी हे जे प्रकार म्हणतात त्यापैकीचे. नार बना पोरी रसिया गो नार बना पोरी रसिया नाल वाजतंय म्हणजे ढोलकी आहे. गाल गुलाल दृगानु बिचु अंजना गाल गुलाल दृगान बिचु अंजना बेंदी भाल लगा ओरी रतिया को नार बना ओरी
लहंगा उर्माए कंच की सुंदर थी सब उठा तोरी रतिया रतिया को नार बना ओरी रतिया पुरुषोत्तम प्रभु की छाप निरखे पुरुषोत्तम प्रभु की छाप निरखे जसमत पात नचा ओरी रतिया रतिया को नार बना ओरी रतिया आवोरी आवो तू गावोरी गारी तू आवोरी आवो गावोरी गारी देवोरी गारी तो मोहन को गी मोहन को फागुन में रतिया घर भारी री फागुन में फागुन फागुन में रतिया घर भारी री फागुन हाँ बोलत गलिया लगाल गारी दे मतवारी फागुन में आवोरी आवो गावोरी गारी तू देवोरी गारी तू मोहन को जी मोहन को जी राजधरी छबदन के ऊपर राजधरी छबदन के ऊपर आप भजे है अधिकारी फागुन में रतिया घर बारी फागुन में रतिया घर बारी आवोरी आवो तो गावोरी गारी तो देवोरी गारी तो मोहन को जी मोहन को जी मोहन को जी त्याच कार्यक्रमात त्यांनी गायलेले अजूनही एक फार सुंदर रसियाची रचना आहे मृगनयनी तेरो यारी रसिया ती फार छान आहे तशीच अजून तारी दे गारी गावही नारी ती पण टप्पा अंग असणारी तारीची रचना आहे तारी म्हणजे टाळी एक प्रकार आहे की बायका गोल करून टाळ्या देऊन नाचतात ते तारी नृत्य म्हणतात तेव्हाचं हे गीत असतं आणि गारी म्हणजे शिव्या देणं भांग पिऊन शिव्या देण्याचा प्रकार उत्तरेत भरपूर आहे होळीच्या दिवशी एरवीचा नाही तर विधीला त्या रिच्युअलला ते महत्त्व आहे तेव्हा आणि मग तेव्हा ती गारीचं वर्णन असणारी गीतंही आहेत गारी गीतं त्यात बाकी सुरावट म्हणून काही फार वेगळा भाग नसतो लोकगीत आहेत साधारण तीच सुरावट परत परत येत राहते बरेच अंतरे असू शकतात किंवा बरीच वेगळी गीतं पण चालतीच हे दिसतं आता एक मराठी होळी ऐकवणार आहे तसं बघता महाराष्ट्रात होळी खेळली जात नाही रंगपंचमी खेळली जाते म्हणजे उत्सव रंगाचा साजरा केला जातो तो तिथीला कुठल्या हा वेगळा मुद्दा तसं बघता उत्तरेसुद्धा वसंत पंचमीपासून हा होलिकोत्सव किंवा वसंत विहार सुरू होतो आणि मग तो पुढे महाशिवरात्रीपर्यंत वसंतोत्सव चालू असतो आणि होळी आणि पुढे रंगपंचमी इथपासून हा चैत्र महिना लागेपर्यंत हे चालू असतं धूमधाम ही सगळी आणि मग रामजन्मानंतर चैती हा प्रकार सुरू होतो चैत्र ऋतूचा पण महाराष्ट्रात अशा रचना आहेत दुर्दैवाने आपण घालून बसलो त्या कारण की महाराष्ट्रातलं लोकसंगीत ज्या रीतीने उत्तरेतलं हे लोकसंगीतच आहे ना होरी हे आपण ऐकतोय ते लोकसंगीत आहे ते मैफिलीत आणलं गेलं त्याला कलाकारांनी गायलं महाराष्ट्रातले लोक करंट आहे या बाबतीत त्यांनी आपलं लोकसंगीत अशा रीतीने आणलंच नाही पुढे त्यामुळे ते आपण हरवून बसलो आहे आता ही जी रचना ज्ञानोबा उत्पातांकडनं ऐकायला मिळते आहे ती तसं बघता उत्तरेतल्या होरीचं मराठीकरण आहे असं वाटतं ऐकूया मारू नको की भी दली कंचू की भी दली कंचू की भी दली कंचू की भी दली
सारी बिजली सारी मारुन को अवघी नारी रंगन भिजली मुरली न कोणी कोर कन्हैया मारुन को मी मगाशी जे म्हटलं की होरी हे गीततत्व म्हणून आपल्याला कुठे कुठे सापडत जातं हे बघतोय आपण. सादरा पद्धतीच्या रचना पाहिल्या, धमारची होरी पाहिली, ख्याली होरी पाहिली, चाचर होरी पाहिली आणि आता लोकसंगीताच्या धाटणेच्या या सगळ्या होऱ्या बघतोय. अजून एक प्रकार असतो बिरहा की होरी, म्हणजे साधारणपणे मी मगाशी म्हटलं तसं होरीत मिलन शृंगार आहे पण त्याच्यातसुद्धा मग एखादी विरहिणी असतेच, तिच्या विराचं वर्णन करणारी होरी. आता तशा रचनाही पुष्कळ आहेत की सगळ्या बाकीच्या सख्या होळी खेळत आहेत आणि मी माझा प्रियकर नसल्यामुळे उदास आहे तर मग मी कशी होळी खेळू, अशा रीतीचं वर्णन असणं. फक्त मुद्दा त्यातला एक आहे की बिरहा की होळी जी असते ती बरेच वेळा मग त्यामुळे ठाय लयीची असते, उडत्या लयीची नसते, ती ठुमरीसारखीच गायली जाते, त्यात गायन विधा म्हणून वेगळी काही जाणवत नाही. मग उडत्या होळीचेच दोन नमुने ऐकवणारे, एक आहे तो टप्पांगाची ही डबकी हो रही है मारे रंग की पिचकारे मारे रंग की पिचकारे मारे अबीर गुलाल की भर भर झोरी अबीर गुलाल की भर भर झोरी खेल होरी बनवा त्याचं टप्पांग होतं. पुढची रचना ऐकणार हो त्याचं टप्पांग नाही आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही मीराबाईची होरी आहे. खेळत है गिरधारी
त्याच्यासाठीची रचना आहे. नृत्यासाठीची रचना असल्यामुळे त्यातला एक वेगळा उन्माद आपल्याला जाणवला असेल. डफ चौरीकडनं आपण अगदी वेगळ्या प्रांतात जाणार आहोत, आध्यात्मिक होरी. तसं बघता कृष्ण आणि आपण मगाशी पाहिलं राम हा होरीचा विषय, शंकराच्याही होऱ्या आहेत. आणि मग साहजिकच आहे ना की तो भांग प्यायला आवडणारा देव आहे, त्यामुळे मग तो होरी खेळतोच. आणि गमतीच्या गोष्टी अशा आहेत की शंकराच्या वरच्या पुष्कळ होऱ्या मिळतात साहित्यात. जरा पाहत होतो तर काय काय मिळालं. वसंतराव देशपांडे फार छान अशी गायचे, बम भोलेने होरी मचाई, तर त्याच्यात गौरी पिसे भांग धतुरा वगैरे असं काय काय वर्णन आहे. आणि मग आज्ञाधारक असणारा गणपती हा मुलगा ती भांग वाटतोय. आणि भूतगण नाचतायत शंकराच्या साथीनी. आणि विष्णू मृदंग वाजवतोय आणि ब्रह्मा ताल देतोय, अशा रीतीचं वर्णन अशी शंकराची होरी मिळते. तसं जितेंद्र अभिषेकी एक गायचे डमरूवाला जोगिया, मला ग्रांथी काही उल्लेख मिळाले ज्याच्यामध्ये जोगिया होरी म्हणून प्रकार आहे. किंवा कबीर होरी म्हणजे ज्याच्यामध्ये शिवाचं वर्णन असतं अशी होरी. अर्थात अशा गायल्या जात नाहीत फारशा, पण साहित्यात मला पुष्कळ मिळाल्या. इंदूबाला हिची रेकॉर्ड आहे, शंकर खेलत होरी, ती आपण थोडी ऐकूया. आता याच्यात सुद्धा टप्पा अंगा छान दिसतो. Yeah.
आता आपण अजून एका वेगळ्या प्रदेशात जाऊया होरीच्या, ती म्हणजे निर्गुण होरी. चरणन में लगई हो आजन जगत दे पादम के हो आजन जगत दे पादम के नाम को गई हो आजन जगत लग्गी लागणार नाही अर्थातच निर्गुणी असल्यामुळे. गमतीचा भाग आहे की ही उत्सव गीत आहेत, तसं बघता ऋतुगीतही आहेत, ऋतूशी संबंधित असणाऱ्या उत्सवांची आहेत, पण आपल्या धर्मपरंपरेत सुद्धा वेगळ्या पंथांमध्ये याची प्रतिबिंब सापडतात. जशी ही निर्गुणी होरी झाली तसेच पुढे चैतीच्या रचनांमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे चैतीचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये घाटो म्हणून प्रकार असतो की जी आध्यात्मिक अर्थ गूढ अर्थ असणारी चैती असते. आता त्याहून पुढचा भाग निर्वाण की होरी. शब्द मुद्दाहून लक्षात घेणारखे आहेत. अब तो खेल फाग बावरी फिर वो समय बने ना बने गो. आत्ता हा जन्म मिळाला याच्यातच फाग खेळून घे, म्हणजे फाग म्हणजे फाल्गुन महिन्यातली होरी. आणि सोने सी देह है मोती सी ज्योती सोवत कहाँ है जागरी दीनदयाल ऐसो प्रीतम कहाँ मिले धन धन अपना भागरी. अशी निर्वाणाची होरी आहे. अर्थात त्याचं गायन फार वेगळ्या ढंगाने केसरबाईंनी केलं आहे. टप्पा अंगाचं गाणं आहे, ऐकूयात. मुळात ती रेकॉर्ड मोठी आहे, 8 मिनिटांची आहे. Ah, 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 ah.
अल्लाह दिया खासा म्हणजे ताली में ती सुटत नाही कुठे हे गाताना. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊ, भैरवीतल्या होऱ्या. तसं बघता भैरवीमध्ये होऱ्या चिकारच आहेत, ठायच्या आहेत, उडत्या आहेत, डफोरी आहेत, पुष्कळच आहेत. काही काही लोकांनी तर भैरवीच्या ठुमऱ्या गाऊन कारकिर्द गाजवलेली असंही आहे. म्हणजे कृष्णा मास्तर, मास्टर कृष्णाराव फुलंब्रीकर, त्यांची होरी ही फार गाजलेली होती आणि तोरी बिनती त्यांची रेकॉर्ड फार गाजलेली आहे भैरवी होरीची. आणि त्यांना पिचकारीवाले मास्तर असंच म्हणलं यायचं. म्हणजे ते हैदराबादला निजामाकडे दरबारात गायला दरवर्षी जात असत, म्हैसूरला जात असत, तर त्यांची ती पिचकारीची होरी तिथल्या नवाबाला फार आवडायची आणि म्हणून त्यांना पिचकारीवाले मास्तर असं म्हटलं यायचं. आणि तसं बघता मास्तरांना अजून एक किताब म्हणजे भैरवीचे बादशाह, कारण की जर त्यांच्या भैरवीतल्या अप्रतिम रचना त्यांच्या आहेत, त्यांच्या संग्रहातही असंख्य रचना होत्या. त्यांचे शिष्य सुहास दातार यांना एकदा विचारलं तर आम्ही असंच यादी करायला लागलो की भैरवीतल्या किती रचना मास्तर गात होते किंवा मास्तरांनी यांना शिकवल्या, तर 52 रचना भैरवीतल्या निघाल्या. आणि त्या सिनेमातली गाणी वगैरे वेगळी. मास्तरांच्या तर अशा सुंदर भैरव्या आहेतच, त्यातली एखादी आपण ऐकूया. याशिवाय भैरवीतल्या अनेक होऱ्या या गाजलेल्या आहेत, ज्यामध्ये रंग देखे जिया ललचा आहे याची झोराबाई अग्रेवाली हिची रेकॉर्ड फार गाजलेली होती, केसरबाईंची जात कहा हो अकेली, त्याच्यानंतर वसंतराव देशपांडे फार आवडीने गायचे अशी ना मारो भर पिचकारी जाऊ तोपेवारी ही बंदी ठुमरी आहे, किंवा कुमारजींची निकसी कुंवर खेल न चले रंग होरी, किंवा अभिषेकी आवर्जून गात असत तशी छैलवाने डारू गुलाल, अशा कितीतरी भैरवीच्या होऱ्या सांगता येतील. आणि बंधी होरीच्या सुद्धा पुष्कळच आहेत. मगाशी उल्लेख केला तसा बाट चलत मोरी चुनरी रंगडारी. जेव्हा मी ठुमरी रचनाकारांचे संग्रह पाहिले त्यात भैरवीच्या ज्या रचना आहेत त्यात बरेच वेळा होरी हा विषय आहे हेही लक्षात आलं. तर आता आपण या शेवटच्या 2 होऱ्या ऐकणार आहोत, मास्तरांची ऐकूया आधी. खेदत गिरधारी खेदत गिरधार रंग उडावत भर पिचकारी रंग उडावत भर पिचकारी खेदत गिरधार बेकत लाल गुलाल अंगमो बेकत लाल गुलाल अंगमो सूरत कैसे बनाई रे सूरत कैसे बनाई बनाई सूरत कैसे बनाई रे नहीं खेले तो हाथ पकड़ कर नहीं खेले तो हाथ पकड़ कर लागले तमो भारी खेलत गए गिरधारी खेलत गए गिरधारी रे खेलत गए
किरदार रे खेलत किरदार किरदार खेलत किरदार। एक फक्त मुद्दा जाताचा सांगतो, शेवटी आपण सरलाताईंनी गायलेली रंग देख जी ऐकणार आहोत। ठुमरीचं वैशिष्ट्य म्हणजे काव्यातला भाव की जो बोलांमधनं व्यक्त होणार आहे। तर होरीचं जे काव्य आहे त्यात गमतीदार गोष्टी लक्षात आल्या, त्यातल्या एक तीन चार होरीचं काव्य नमूद करतो। कैसे खेलू मैं होरी, शाम पे दूजो रंग चढ़े ना। रंगाचा उत्सव आहे हा आणि होळी कशी खेळू, कारण की कृष्णावर श्याम पे दूजो रंग चढ़े ना। अबीर गुलाल को रंग लगो ना, ना लगे पिचकारी। जितनो रंग ले आई बिरज में, उतनो डार के हारी। श्याम श्याम रहियोरी। किती सुंदर काव्य आहे। त्यानंतर अजून एक छान, होळीच्या वेळी उन्माद जो आहे, मी मगाशी म्हटलं तसं स्त्रिया पुरुषांना स्त्रीचा वेश करवतात आणि त्यांना लाठीनी मारतात, शिव्या देतात। तर तो दिवस असा आहे की जेव्हा कुठेतरी दबलेल्या स्त्रीला मोकळीक आहे आणि ते सुद्धा प्रतिबिंब आपल्याला काव्यात दिसतं। आज मैं बिन होरी न जाऊ बनवारी, जो हो सो हो। काय झालं तरी मी आज होळी खेळून जाणारच। चाहे सास लरे और नणंद जरे, मिलके पार परोसी नाम धरे और गारी दे, जो हो सो हो, आज मैं बिन होरी खेले न जाऊ बनवारी। असं ती म्हणते। किंवा अजून एक आहे, होरी आज जले चाहे काल जले, मेरो मदन मोहन मोहे आने मिले। आता ही बिरहा की होरी है। बिन पिया भाग जैसी आग जले, अबीर गुलाल को नाम नले। मी काय अबीर गुलाल नाही खेळणार, कारण की तो नाही आहे। तर होरी आज जले चाहे काल जले, या अशा रंगबिरंगी होरीचा आपण शेवट करूया। रंग देखे जिया ललचा आहे। धन्यवाद।